भारतीय घटनेचे शिल्पकार, ज्ञानाचा महासागर, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यंदाची भीमजयंती घरी विविध पुस्तके वाचून साजरी करूया या उद्देशाने ही 3D रांगोळी 12 तासाच्या परिश्रमाने साकारलेली आहे. सध्या भारतावर कोरोना विषाणूचे महाभयंकर संकट उभे आहे. संपूर्ण भारत लॉकडाऊन स्थितीमध्ये आहे. शासनाला सहकार्य करून यंदाची भीमजयंती प्रत्येकाने घरीच विविध पुस्तके वाचून साजरी केली तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन केल्याचं सार्थक होईल. वाचाल तर वाचाल, तसेच पुतळ्यात नको, मला पुस्तकात शोधा, असा बाबासाहेबांचा बहुमूल्य संदेश या 3D रांगोळीतून कला शिक्षक देव हिरे यांनी दिला आहे. प्रत्येकाने घरी बसून शास्त्राचा नियम पाळून ही जयंती साजरी करावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य ज्ञान वाढवण्यासाठी आणि विविध पुस्तके वाचण्यासाठी आणि विविध पदव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाच्या माध्यमातून संपादन केल्या आणि संपूर्ण भारतीयांना ज्ञानाच्या माध्यमातून एक अद्वितीय असं कार्य घटना लिहिण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. या 3D रांगोळीतून हा संदेश, वाचनाचा संदेश देण्याचं एक उद्देश म्हणून ही 3D रांगोळी साकारलेली आहे. तब्बल 12 तास या 3D रांगोळी साकारण्यासाठी मला लागलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुतळ्यात न शोधता पुस्तकात शोधावं हा या रांगोळीचा उद्देश आहे. धन्यवाद. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड.